हाय फ्रेंड्स, आज आपण सूजीपासून कुरड्या करणार आहोत. एकदम मस्त असे आपले कुरड्या होतात. एक वर्षभर देखील या कुरड्याला काहीच होत नाही. मी एक वाटी सूजी घेतलेली आहे. एक वाटीला तीन वाटी आपण पाणी टाकून याला पाणी आपण उकळून घ्यायचं आहे. इथं एक मी पॅन घेतलेला आहे. ज्या मापाने आपण ग्लास असो, वाटी असो, कप असो, त्याच्यानेच आपण रवा मोजायचा आणि त्याच्यानेच आपण पाणी मोजायचं. मी एक वाटी त्या हिशोबाने तुम्हाला दाखवत आहे. एक वाटीला तीन वाटीच्या प्रमाणाने आपण पाणी टाकायचं आहे. याच्यामध्ये तीन वाटी पाणी टाकलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये एक वाटीचंच प्रमाण असल्यामुळं पाव टेबलस्पून पापडखार बसवेल. जर पापडखार नसेल तर आपल्याला त्याच्यामध्ये खायचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा जे आहे आपण ते देखील यूज करू शकतो. पाव टेबलस्पून मी जिरा पावडर टाकत आहे. हाफ टेबलस्पून मी मीठ टाकत आहे. थोडंसं चवीसाठी म्हणून मी एकदम छान लागतील असे म्हणून मी चिली फ्लेक्स टाकत आहे. हे चिली फ्लेक्स मी घरीच बनवून ठेवलेलं आहे. नेहमी आपल्याला कशात पण यूज करता येतं. आता आपल्याला हे याच्यामध्ये तेल वगैरे काहीच टाकायचं नाही. या पाण्याला उकळी येऊ द्यायचं आहे. गॅसवरती ठेवून घेऊया आपण. हे पहा, पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपल्याला रवा टाकायचा आहे. गॅस चालू असतेवेळेस किंवा बारीक फ्लेम केल्यानंतर आपण रवा टाकायचा नाही. मध्ये गुठळ्या होतात, गॅस पूर्णपणे बंद करून टाकायचा आहे. मग आपल्याला यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून आपले रवामध्ये गुठळ्या येणार नाहीत आणि आपले जे आपले कुरड्या करणार आहोत आपण त्याच्यामध्ये देखील व्यवस्थितपणे येऊन जाईल. पूर्णपणे हे पाण्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मग आपण गॅस चालू करायचा आहे. तोपर्यंत आपण गॅस अजिबात चालू करायचं नाही. हे कुरडे एकदम इझी आहेत, बिलकुल हार्ड जात नाहीत आपल्याला. पण प्रमाण व्यवस्थित टाकायला पाहिजे. याच्यातले जे छोटे छोटे टिप्स आहेत ते आपण बिलकुल चुकायला नाही पाहिजे. मग आपले कुरडे व्यवस्थित येऊन जातील. आता आपल्याला गॅसची फ्लेम चालू करायची आहे. जर एखादी वेळेस आत्ता जरी झालं तर आपण हे याच्याने फोडून घ्यायचं आहे. आपण गॅसची फ्लेम चालू करून 5 मिनिट आपण शिजवून घ्यायचं आहे. हे पहा, आपला हे रवा एकदम व्यवस्थित असं बॅटर झालेलं आहे. आपलं हे मिश्रण झालेलं आहे, कुरड्यासाठी तयार आहे. आता आपण गॅस बंद करायचा आहे. याची थोडीशी वाफ जाऊ द्यायची आहे. मग त्याच्यानंतर आपण शेवगा पात्रामध्ये घालून कुरड्या बनवायचं आहे. आता थोडंसं 5 ते 5 मिनिट आपण थंड होण्यासाठी फॅनखाली ठेवूया याला. मी इथे एक ताट घेऊन त्याच्यावरती पॉलिथिन ठेवलेलं आहे. हे बॅटर आता आपला थंड झालेलं आहे. थोडंसं आपण हाताला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे चिटकणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला तेल लावायचं आहे आणि या शेवगा पात्रामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे. मी इथे काटेशेवचं प्लेट घेतलेली आहे. आपण जाड अशी शेवची जाड शेव असतं त्याची पण प्लेट घेतलं तरी आपण चालती. खूप पटकन आणि खूप लवकर होणारी कुरड्या आणि बिलकुल प्रमाण अजिबात बिघडणार नाही. आता आपण हे करून घ्यायचं आहे. हे पहा, खूप इझिली हे पडतं. व्यवस्थित असं आपण आकार देऊन घ्यायचं आहे. आपण पाहू शकतो किती मस्त आणि किती सोप्या पद्धतीने आपण सुजीचे कुरड्या करून दाखवलेलं आहे. आपण हे सगळेच अशा प्रकारे करून घ्यायचे आहे. हे पहा, सुजी म्हणजे रवा, रव्याचे आपले कुरड्या तयार झालेले आहेत. खूप पटकन होतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि हे कुरड्या आपल्याला कडक ऊन असेल तर 3 दिवस वाळत घालायचं आहे. आणि कडक ऊन असेल तरच करायचं आहे हे कुरड्या, नाहीतर अजिबात करायचं नाही. कारण
अजिबात फुगणार नाहीत, कडक उन्हामध्ये वाळलं तरच व्यवस्थित फुगतात, त्याच्यामुळे ऊन असेल तरच आपण असे पदार्थ करून डबा भरून ठेवायचा आहे।